मन तकना ते गाना है, खींच मेरी फोटो, खींच मेरी फोटो, सेल्फी सेल्फ आल पे जे आपणाला वाचायला, नंतर सेल्फी वाचायला ये। नमस्कार, इंग्रजी वाचायले शिका 51 व्हिडिओच्या कोर्समध्ये आपलं हार्दिक स्वागत। आपण मागील व्हिडिओमध्ये जे पाहिलं त्याच्यानंतरचा भाग म्हणजे स्वर, स्वर ई पासून बनणारे चार अक्षरी शब्दांचे वाचन कसे करायचे ते आपण आज या ठिकाणी शिकणार आहोत। आपण प्रथमता बी ई, आपण मागील व्हिडिओ मध्ये बघितलेला आहे बी ई बरोबर बे शिकलेला आहे, सी ई बरोबर के शिकलेला आहे, डी ई बरोबर डे, एफ ई बरोबर फे, जी ई बरोबर गे, एच ई बरोबर हे, एम ई बरोबर मे, एल ई बरोबर ले, झेड ई बरोबर झे। अशा पद्धतीने आपण कोणत्याही व्यंजनाच्या नंतर जेव्हा स्वर येतो त्याचा ई स्वर येतो तेव्हा त्याचा उच्चार कसा करायचा हे आपण शिकलेले आहोत। मागील सर्व व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यासाठी अगदी सोपं होईल। तर आता उदाहरणामध्ये आपण बी ई एन डी हा शब्द घेऊ। बी ई बरोबर बे, डी ई बरोबर उच्चार करायचा आपण बे, एन बरोबर आर्धन न आणि डी बरोबर ड। आर्धन न या ठिकाणी यामुळे घेतलेला आहे की कोणत्याही व्यंजनाच्या नंतर जेव्हा स्वर नसतो तेव्हा मराठीतील मूळाक्षर हे आर्ध लिहायचं, म्हणजे न आर्ध लिहिलो आणि डी बरोबर ड लिहिलो, या डी नंतरही कोणतं स्वर नाही परंतु डी पूर्ण लिहायचं, कारण या ठिकाणी हे शब्द एंड होत आहे। एल ई एन डी, एल ई बरोबर घ्यायचं आपण ले, एन बरोबर न आणि डी बरोबर ड, ले ड हा शब्द या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। डी ई एफ टी, डी ई बरोबर डे, एफ बरोबर अर्ध फ, टी बरोबर ट, डेफ ट, एफ बरोबर अर्ध फ आणि टी बरोबर ट, डेफ ट। एल ई एफ टी, एल ई बरोबर ले, एफ बरोबर अर्ध फ, टी बरोबर ट, शब्द तयार झाला लेफ्ट आणि त्याचा उच्चार करायचा आपण लेफ्ट। एल ई बरोबर ले, एफ बरोबर अर्ध फ, टी बरोबर ट, अर्ध फ याच्यामुळे की कारण एफच्या पुढं कोणतंही ए ई आय ओ यू पैकी कोणतंही स्वर नाही त्याच्यामुळं आपण अर्ध एफ घेतलो। टी ई एन डी, टी बरोबर टे, एन बरोबर अर्ध न, डी बरोबर ड, टेंड। एस ई एल एफ, एस ई बरोबर से होतं, एल बरोबर अर्ध ल, एफ बरोबर फ, सेल्फ। म्हणतात ना ते गाणं आहे, खिच मेरी फोटो, खिच मेरी फोटो, सेल्फी सेल्फ आलं पाहिजे आपणाला वाचायला, नंतर सेल्फी वाचायला ये। टी ई एक्स टी, टी ई बरोबर टे, एक्स बरोबर अर्ध क्स, टी बरोबर ट, टेक्स्ट। डी ई एल एम, डी ई बरोबर डे, एल बरोबर अर्ध ल, एम बरोबर म, डेल्म। आर ई एफ टी, आर ई बरोबर रे, एफ बरोबर अर्ध फ, टी बरोबर ट, लेफ्ट। डब्ल्यू ई एल डी,
डब्ल्यू ई बरोबर वे, एल बरोबर अर्धेल, डी बरोबर ड वेल्ड। डब्ल्यू ई एन टी, डब्ल्यू ई बरोबर वे, एन बरोबर अर्धन, टी बरोबर ट वैंड। डब्ल्यू ई पी टी, डब्ल्यू ई बरोबर वे, पी बरोबर अर्ध प, टी बरोबर ट वेप्ट। डेंट, डी ई बरोबर डे, एन बरोबर अर्धन, आणि टी बरोबर ट डेंट। एम ई एन डी, एम ई बरोबर मे, एन बरोबर अर्धन, डी बरोबर ड मेंड। डी ई एस के, डी ई बरोबर डे, एस बरोबर अर्धस, के बरोबर क डेस्क। टी ई एन टी, टी ई बरोबर टे, एन बरोबर अर्धन, टी बरोबर ट टेंट। एच ई एल डी, एच ई बरोबर हे, एल बरोबर अर्धल, डी बरोबर ड हेल्ड। आर ई एन टी, आर ई बरोबर रे, एन बरोबर अर्धन, टी बरोबर ट रेंट। डी ई एफ टी, डी ई एफ टी झाले हां, डी ई बरोबर डे, एफ बरोबर अर्ध फ, टी बरोबर ट डेफ्ट। अशा पद्धतीने तुम्ही ई स्वरापासून चार अक्षरी शब्दाचं वाचन करायचं, जेणेकरून तुमचं वाचन पूर्ण अर्थपूर्ण समजलं जाईल। तर ई स्वर जेव्हा चार अक्षरी शब्दामध्ये येतो त्याचं वाचन कसं करायचं हे आपण शिकलेलो आहोत। आय स्वर असलेले चार अक्षरी शब्दाचं वाचन कसं करायचं हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू। तोपर्यंत जय हिंद, जय भारत।